नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत। आतापर्यंत यात 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखाची मदत जाहीर केली आहे। राज्य सरकारच्या वतीने दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। रायगड जिल्ह्यात तळियेमधली वाडी, तालुका महाड, गोवेले, साखर, सुतारवाडी, केवनाळे, दोन्ही तालुका पोलादपूर, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण, तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, उमराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा 19 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत। तसेच दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे। सावंतवाडी तालुक्यात बांदा, माडखोल, धवडकी, ओटवणे, इन्सुली या गावांसाठी मध्यरात्र काळरात्र ठरल्याचे दिसून आले। तुफान पावसामुळे सातारा जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू, 35 जण बेपत्ता, नद्यांना मोठा पूर। महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात पूरस्थिती आहे। येथे मदत पोहोचवण्यासाठी नेव्ही रेस्क्यू फोर्सची आवश्यकता आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार अनिल देसाई यांच्या समवेत केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेतली व महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली। देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे। काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे। संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच, परंतु लोकशाही मूल्यांच्या मुळावरच घाव घातलेला आहे। हा अत्यंत गंभीर प्रकार असून काँग्रेसने आज महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून निवेदन दिले। या निवेदनात हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे। पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातून बुलेट ट्रेन जाण्याच्या चर्चेने शेतकऱ्यांच्यात खळबळ। आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त। नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वीर धरणातून नीरा नदीत 800 क्युसेक्स पाणी सोडले। मुंबई येथे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार संजयजी जगताप यांनी भेट घेत मतदारसंघातील विविध विकास कामांसंबंधी चर्चा केली। या भेटीनंतर पुरंदरमधील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत सुरू झाल्याने घाबरून जाऊन माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनीही मंत्री आदित्य ठाकरे यांची रस्त्यात गाठ भेट घेऊन क्षमा याचना केली आहे। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठा विसर्ग सुरू। भोरमध्ये पावसाच्या हाहाकाराने शेतीचे मोठे नुकसान। वरंदा घाट तुर्तास वाहतुकीसाठी बंदच। अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांढर येथे गटविकास अधिकारी अमर माने यांच्या हस्ते प्राथमिक शाळा मांढर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। सरपंच वंदना शिर्के, ग्रामसेवक शशांक सावंत, शिक्षक राजेंद्र पापळ, राजश्रीताई पापळ उपस्थित होत्या। 2 ते 6 वर्षाच्या मुलावर
दिल्लीतील AIIMS मध्ये कोवॅक्सिन मुलावरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार. इतिहासात पहिल्यांदाच श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. राजकुंद्राला घेऊन गुन्हे शाखेचे पथक पोहोचले शिल्पा शेट्टीच्या बंगल्यावर. झाडाझडती सुरू. राजकुंद्राच्या न्यूफ्लिक्स नावाच्या नवीन ॲप प्लॅन बीसाठी बनविण्यात येणाऱ्या कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि 19 प्रौढ व्हिडिओंशी संबंधित गहाळ सर्व्हरही पोलीस शोधत आहेत. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर बनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीवर चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. चिपळूण बहादूर शेख येथील वाशिष्ठी नदीवरील पूल खचल्याने पुलाला पर्याय असणाऱ्या उक्ताड येथील एनरॉन पूलही खचल्याने आता मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. पुरंदरमध्ये 32 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 23/7/2021 रोजी 123 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 16 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 71 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 30 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निरा 12, थोपटेवाडी 3, निंबूत 2. यामध्ये तालुक्याबाहेरील 2 व्यक्तींचा समावेश. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा येथे 131 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राख 2, वाल्हा 1. ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 23/7/2021 रोजी 8 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी मांडकी येथील एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 23/7/2021 रोजी 57 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 15 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बोपगाव 1, खेनट मळा 9, पिंपरे 1, चांबळी 2. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.